बातम्या 36 जिल्ह्यांच्या वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत। सुरुवात करूया। शहापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे। पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। शेतकरी सुखावला, पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। वाशिम शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर शेतकरीही आनंदून गेलाय। नैऋत्य मॉन्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय। दक्षिण कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मॉन्सूननं व्यापलाय। रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी आणि श्रीहरिकोटामध्ये मॉन्सून दाखल झालाय। तोक्ते चक्रीवादळानंतर आता पुन्हा कोकणाला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणारं चक्रीवादळ, त्याचा काहीसा परिणाम पालघरमध्ये जाणवू लागलाय। पश्चिम किनारपट्टीवरील गावांना सतर्क रहा, अशा सूचना प्रशासनाकडून केल्या गेल्या। कोकणातील समुद्र किनाऱ्यावर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय। समुद्र चांगलाच खवळलाय। समुद्राच्या लाटांची उंची वाढली आहे। लाटा अतिवेगानं किनाऱ्यावर येऊन धडकताय। समुद्रात नैसर्गिक बदल दिसून येत आहे। पालघरमध्ये वादळामुळे मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या वादळामुळे घराचे पत्रे उडालेत, एक महिला जखमी झाली आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अजूनही मॉन्सून महाराष्ट्रात दाखल न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी पेरणी केली आहे, मात्र अजून पाऊस पडलेलाच नाही, त्यामुळे याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होणार असल्याची शक्यता शेतकरी वर्तवतो। बीड शहरात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे 20 ते 25 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते। प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। जळगावमधील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावर झाड कोसळलं, मोठं नुकसान झालं। यामध्ये घरातील एक महिला जखमी झाली आहे। शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी केली आहे। वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। कृषी विभागाच्या सहकार्यानं वर्धा सोशल फोरमच्या वतीनं गेली 8 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय। यावेळी 2 एकराला लागेल एवढे कपाशी, सोयाबीन आणि तूर बियाणं वितरित करण्यात आलं। उदगीर तालुक्यामध्ये दावणगाव ते नागराळ या रस्त्यावर कारवर झाड कोसळलं, यात कार चालक जखमी झाला। कारचा चक्काचूर झाला। रात्रभर कारमध्ये अडकलेल्या चालकाची सकाळी सुटका करण्यात आली। बीडच्या वडवणे शहरात ऊसतोड मजूर महिलांचा मेळावा संपन्न झाला। जिल्ह्यातील महिलांना आता ऊसतोडीला जाण्याची गरज नाही, रोहयोच्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली। जळगाव इथं आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। आगामी काळात सामूहिक विवाह सोहळा ही समाजाच्या दृष्टीनं काळाची गरज आहे असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं। जळगावातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघड झालाय। मॅनेजमेंट विभागाच्या परीक्षेत सलग 7व्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका मिळाली। या विरोधात युवासेना आणि युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। अधिकाऱ्यांचा पेपरचा हाल घालून सत्कार करण्यात आला। वेळेवर जात प्रमाणपत्र सादर केलं नसल्यानं निलंगा तालुक्यातील 5 सरपंचांसह 104 सदस्य अपात्र ठरले। 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र जमा करायचं होतं। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील पोलीस बातमी आहे हिंगोलीची। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील पोलीस वसाहतीतील शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे।
34 घरांपैकी 29 घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढली आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनानं नवीन घरांकरता प्रस्ताव पाठवलाय, परंतु तो अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहे. विदर्भात समुद्र आणल्यामुळे आणि मराठवाड्यात ड्राय पोर्ट तयार केल्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी आता मुंबईत कंटेनर पाठवण्याची गरज नाही, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. नांदुरा ते बाळापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. भुसावळ शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नाल्यावरील पुलांची दुरवस्था झाली आहे. हे पूल जीर्ण झालेत, अपघातांचा धोका त्यामुळे वाढलाय. नगरपालिकेकडून या पुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तुळजा भवानीच्या महाद्वार परिसरामध्ये भवानी रोडवर ग्रीन मॅट टाकलं जाणार आहे. मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिराबाहेर भाविकांसाठी सुविधा देण्यात येणार आहेत. यामुळे कडाक्याच्या उन्हात भाविकांना सावली मिळणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या शेवटच्या रविवारी शिर्डी साई भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. कडाक्याचं ऊन आणि दमट वातावरण असतानाही 2 ते 2.5 तास रांगा लावत भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. भाविकांच्या गर्दीनं शिर्डीच्या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होती. फडणवीसांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला केंद्राच्या राजकारणात रस नाही. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय कामाच्या पातळीची पद्धत वेगळी आहे, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी आपण नाराज नाही आहोत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार राज्यातील विरोधी पक्षनेते आहेत. ही जागा मुख्यमंत्र्यांसमान असते. ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला दगड मारले जातात. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्याशिवाय भाजपला चैन पडत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी भाकरी फिरवली असं म्हणतात, मात्र याला भाकरी फिरवणं नाही धुळफेक करणं म्हणतात, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून ती एक टोळी आहे. मी आधीपासूनच सांगत आलो, या टोळीमधील प्रमुख सहप्रमुख नेमायचा निर्णय त्या टोळी प्रमुखाचा असतो, असा खोचक टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला मिळालेली खूप मोठी देण आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वात मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेणारं पुस्तक घरोघरी पोहोचवायचं आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यातील तासगावमधील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलं. वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाजनसंपर्क अभियान आणि संयुक्त मोर्चा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून चला जाणूया नदीला हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जलबिरादरी आणि वालचन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीमध्ये पूर आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्जत बाजार समितीवर भाजपनं आपलं वर्चस्व राखलंय. कर्जत बाजार समितीची निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदी भाजपच्या काका तपकिरे तर उपसभापती अभय पाटील यांची निवड झालेली आहे. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त अमरावती शहरातील नेहरू मैदानापासून नेत्रदान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राजकमल चौकात कृतज्ञता समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडूंचं तोंड भरून कौतुक केलं. उपस्थितांच्या त्यामुळे भुवया सुंचावल्या. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. 36 जिल्ह्यांच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर. आषाढी एकादशी निमित्तानं आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात आणि त्यानिमित्तानं आज पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा केली जाते. सकाळी मंदिरात माऊलींच्या पादुकांवरती दुग्धाभिषेक करण्यात आला आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
विठू नावाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे आणि या सोहळ्यासाठी आळंदी नगरी सजली आहे। माऊलींचा पालखी सोहळा गांधीवाडा इथल्या आजोळ घरी आळंदी मुक्कामी असेल आणि उद्या पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल। अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आणि इंद्रायणीचे दोन्ही घाट भाविकांनी फुलून गेलेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीकडे येत आहेत। माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळ्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांसोबतच नागरिकांची सुद्धा गर्दी जमते। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। इंद्रायणी काठी भाविकांनी पारंपरिक नृत्य सादर केलं। आळंदीत घाटावर जमलेल्या भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। पालखी सोहळ्या निमित्ताने ज्ञानोबा तुकाराम आणि विठुरायाच्या जयघोषात संपूर्ण घाटावरती लगबग सुरू आहे। आळंदीमध्ये पालखी सोहळ्यासाठी जमलेल्या महिला वारकऱ्यांनी पिंगा घातला आणि पारंपरिक गीतावरती पिंगा घात घालण्याचा आनंद महिला भाविकांनी लुटला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्यात विविध प्रकारच्या रानभाज्यांना बहर आलाय। जंगलातील पौष्टिक आरोग्यवर्धक औषधी युक्त आणि गुणकारी चविष्ट रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा मागणी आहे। मान्सून पूर्व शेतीच्या कामांना वेग आलाय। वेळेवरती शेतमजूर उपलब्ध होत नसल्यानं पेरणीची कामं रखडतायत, त्यामुळे जळगावच्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली आणि शेतकरी पेरणीसाठी यंत्राचा वापर करतायत, त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ हंगाम आटोपला असून हंगामाच्या अखेरीस देखील जांभळाला प्रति किलो 100 रुपयांचा दर मिळतोय। अंतिम टप्प्यातील उत्पादनाला उत्पादनापेक्षा अधिक मागणी असल्यामुळे इतका दर मिळाला असून जांभूळ उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। केंद्र सरकारनं कापसाच्या हमी भावात 540 रुपये क्विंटल प्रमाणे वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलंय अशी टीका यवतमाळच्या वागद गावातील शेतकऱ्यांनी केली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी कापूस जाळत स्मारकाच्या निर्णयाचा निषेध केलाय, सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय, तसंच कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्याची मागणी सुद्धा केली आहे। परभणीमध्ये कपाशीची हुबेहूब बनावट वाण आणि 950 बॅग्स कृषी विभागानं जप्त केल्या आहेत। कृषी विभागानं केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि या प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12.63 टीएमसी म्हणजेच 12% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे धरण प्रशासनानं विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी होणार आहे, त्यामुळे सांगलीत पाणी टंचाईची शक्यता आहे। अक्षय भालेराव हत्येप्रकरणी गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे। तसंच अक्षयच्या कुटुंबियांना 50 लाखांची रोख मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं किंवा सरकारी नोकरी देण्याची मागणी सुद्धा वंचितनं केली आहे। अमरावतीमध्ये वलगावात एकानं आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं 2 गटात तणाव निर्माण झाला। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय। वलगावात पोलिसांचा एसआरपी आणि दंगा नियंत्रक पथक सुद्धा तैनात आहे। पालघरमधील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था झाली आहे। शेकडो शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय। अमित शहांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उत्तर दिले। उद्धव ठाकरे खरं बोलतात आणि अमित शहा खोटं बोलतात, ज्यांनी हिंदुत्वासाठी लाळघोटेपणा केला त्यांनी आम्हाला शिकवू नये असं दानवे म्हणालेत। भाजप नेहमी औरंगजेब आणि पाकिस्तानवरती बोलते, चीनवरती का बोलत नाही असा सवाल दानवेंनी विचारलाय। भाजप आणि शिंदे गटातील मतभेद आता सवाट्यावरती येऊ लागले, तसा खुसकटला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावलाय। श्रीकांत शिंदेंनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून वादाला सुरुवात झाली आहे अशी टीका देखील खडसेंनी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बुलढाण्यातील खामगावात सभा होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नांदुरा बाळापूर टप्प्याचं देखील लोकार्पण गडकरींच्या हस्ते होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडकरी सभेत काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। वडिलांच्या मित्रांनच 7 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये घडली आहे। चिमुकलीला 50 रुपयांचं आमिष दाखवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आले आणि या प्रकरणी आरोपी शेख मूनवरती पोलिसांनी कारवाई केली, अटक केली आहे।
यवतमाळ शहरातील नागपूर रोड नागपूर रोडवरच्या मलिक लॉन जवळ एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बीडच्या लिंबा गणेश गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेवरती दरोडा पडला. आरोपीने इमारतीच्या पाठीमागून शिडी लावत गॅस कटरच्या मदतीने खिडकी तोडली आणि बुलेटिनमध्ये स्वागत. आता उर्वरित बातम्या. धाराशिव शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय. गेल्या 2 महिन्यात 16 दुचाकी लंपास झाल्यात. 17 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर 30 ठिकाणी 80 कॅमेरे बसवण्याचं नियोजन असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. बारामती शहरात भर दुपारी दहशत निर्माण करून वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली. ज्याचा वाढदिवस होता तो आरोपी पसार झाला असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय.